गौतमी पाटीलच्या मुद्द्यावरून पुणे जिल्ह्यातील दोन पाटील नेते एकमेकात भिडले. पहा नेमकं घडलंय काय. सध्या संपूर्ण राज्यभर वादाच्या केंद्रस्थानी असणारी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमीने आता पाटील आडनाव काढून टाकावे अशी मागणी होत आहे. तसेच हा मुद्दा सगळीकडे चांगलाच गाजतोय असं असतानाच आता गौतमीवरून पुणे जिल्ह्यातील दोन दिग्गज पाटील नेते एकमेकांना भिडलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांना मोठी गर्दी होते अशी खोचक टीका खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली होती. दोन दिवसापूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटीलचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. त्यावेळीच दिलीप मोहिते पाटील यांनी अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच आता आम्ही गौतमीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंचे फॉलोअर्स शोधणार नाही. तेव्हा वादग्रस्त विधान करणाऱ्या अज्ञानी आमदारांनी याचं भान ठेवावं असा पलटवार शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. गौतमीला ह्याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता गौतमीने मात्र या वादात न पडणं पसंत केलं. मला महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळतं त्याचा मला अत्यानंद आहे असं म्हणत तिने अधिकचं बोलणं टाळलं. त्यामुळे सध्या गौतमी पाटीलच्या मुद्द्यावरून आधी गावातील नागरिक एकमेकांना भिडायचे, आता पुणे जिल्ह्यातील दोन पाटील नेते एकमेकांना गौतमी पाटीलच्या मुद्द्यावरून भिडताना दिसत आहेत. आज पिंपरी चिंचवडचे पोलीस अधिकारी तिचा कार्यक्रमावर बंदी करतात की तिच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पण एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा एवढी गर्दी जमत नाही की एवढी तिच्या कार्यक्रमाला जमत नाही. मग लोकांचं काय चुकलं? खरं म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते हा एक वादग्रस्त विधान करणारा अज्ञानी आमदार आहे असं मी समजतो. तो वेड्याच्या नंदनवनामध्ये जगत असतो. कुणावरही काहीही कारण नसताना तोंडसुख घेणं, आरोप करणं ही त्याची जुनी सवय आहे. मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची तुलना, मुख्यमंत्र्याशी तुलना गौतमी पाटीलबरोबर करणं हे त्याला शोभत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलणं हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. आपलं भान आपण भानात राहून अशा प्रकारची वक्तव्य करा असं मला त्याला सांगावंसं वाटतं. आम्ही सुद्धा उद्या पुढं जाऊन गौतमी पाटलाची किती फॉलोअर आहेत आणि पवार साहेबांचे किती फॉलोअर आहेत, सुप्रिया सुळेंचे किती फॉलोअर आहेत ते पंचांग काढत बसणं एवढा आमचा निष्पणाची वृत्ती नाही आहे. आम्ही पवारसाहेबांना मानतो, त्याच्याबद्दल आम्ही असं काही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. परंतु ह्यानं कुठंतरी भान ठेवलं पाहिजे. आपण एक मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे, आपण राज्याचे आमदार आहोत आणि अशी प्रथा काय म्हणतात त्याला कम्पॅरिझन हे मुख्यमंत्र्यांचं गौतमी पाटीलबरोबर करणं अतिशय निर्बुद्धपणाचं लक्षण आहे असं मी समजतो. महाराष्ट्राची संस्कृती बघत जाऊन संरक्षण देऊ नका असं म्हटलंय. या बाबतीत मला काही माहिती नाही, मला आत्ताच कळतंय. तर ज्यावेळेस मला म्हणजे त्यांच्या बाबतीत तर मी काहीच कधीच नाही बोलू शकत. नो कमेंट्स. ते फक्त माझं एकच म्हणणं आहे की काही अश्लील वगैरे काही चालत नाही कार्यक्रमात. येऊन बघा माझा कार्यक्रम आणि मग बोला. राष्ट्रवादीच्या आमदारांनी तुमच्या समर्थन करताना असं म्हटलंय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गौतम पाटीलच्या कार्यक्रमाला जमते. त्या बाबतीत नाही बोलणार, पण एवढंच आहे की अख्ख्या महाराष्ट्राचं खूप भरभरून प्रेम मिळतंय, त्यात खूप आनंद मिळतोय.